नमस्कार अश्विनी, आपलं स्वागत करीत आहे बायजा आई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया डाळीच्या पिठाचं थालीपीठ। इकडे आपण एक वाटी घेतली, यामध्ये एक मोठी वाटी बेसन, डाळीचं पीठ, यात एक मोठा चम्मच रवा, एक मोठा चम्मच ओवा, पाव चम्मच हळद, अर्धी वाटी कोथिंबीर जी आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे, चवीप्रमाणे मीठ, दोन मोठे चम्मच दही, चिमूटभर हिंग, हे सर्व एकत्र करून घेऊया। यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या ज्या आपण ठेचून घेतल्यात, बारीक चिरूनही आपण टाकू शकतो पण इकडे आपण ठेचून घेतल्यात, हे सर्व आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया। अर्धी वाटी पाणी आहे, अगदी थोडं थोडं टाकत चालायचं आहे, आपल्या आवश्यकतेअनुसार मिक्स करून घेऊया। व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे, स्मूथ बॅटर बनवायचं आहे आपल्याला एकदम। यात थोडं तेल टाकूया, एक छोटा चम्मच तेल घेतलंय आपण, पुन्हा एकत्र करून घेऊ। एक पण गुठळी राहू द्यायची नाही आपल्याला, म्हणून छान एकत्र करून घ्यायचंय। आपलं पीठ छान एकत्र झालंय, ही अशी कन्सिस्टन्सी हवी, इझिली पडलं पाहिजे। हे बघा, इकडे आपण तवा तापात ठेवला, यात एक चम्मच तेल गरम होऊ देऊ। मध्यम आचेवरती आपलं तेल छान गरम झालंय, यात आपलं थालीपीठ। छान होऊ देऊ, पारंपरिक प्रकार आहे आपला हा थालीपीठाचा, याला अनेक नावाने बोलवतात, धिंड्र, थालीपीठ असे वेगळे वेगळे नावं आहेत, पण प्रकार अतिशय सोपा आणि साधा आहे। आपण खाल्लं झालं आहे का बघूया, नाही होत आहे। 5 ते 10 मिनटात आपली ही झटपट रेसिपी तयार होते, मुलांना डब्याला द्यायलाही एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, नक्कीच ट्राय कराल। मंदाची गतीच आपल्याला हे होऊ द्यायचं आहे। आता आपण याला पलटवून घेऊया, छान ब्राऊन झालं आहे आपलं एका साईडने, खालनंही आपण याला पुन्हा होऊ देऊ। 2 मिनटं वाट बघूया आणि मग मस्तपैकी सर्व करून घेऊया। आपलं थालीपीठ आपल्याला दोघी साईडने हे असं हलकंसं सोनेरी करून घ्यायचं आहे, हे बघा असं हलकंसं सोनेरी, छान होऊ देऊ। थालीपीठ छान झालंय, पलटवून घेऊया, मस्त झालंय, पारंपरिक प्रकार आहे आपलं हे थालीपीठ, सर्व करून घेऊया। आपले थालीपीठ छान पैकी सर्व होऊन रेडी आहे, दह्यासोबत आपण छान सर्व केलंय, टमॅटो कॅचअप सोबतही आपण हे खाऊ शकता। पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत, तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्याल। नमस्कार।